अखिल भारतीय मराठा महासंघ की ओर से आज उप विभाग के अधिकारी को ज्ञापन सौंपा गया शहर भाजपा महामंत्री दिनेश वर्मा और भाजपा कार्यकर्ता मुन्ना त्रिवेदी व अन्य के खिलाफ निवेदन देकर कार्यवाही की मांग की गयी है अखिल भारतीय मराठा महासंघ और शहर के नागरिकों ने घटना की निंदा की और घटना के आरोपियों के खिलाफ सख्त कार्यवाही की, की, की मांग की है शहर के जिला कोर्ट के सामने वैशाली पलांटे की दुकान में आरोपियों ने तोड़फोड़ और लूटपाट की थी घटना सीसीटीवी में भी कैद हो गई और घटना के बाद पुलिस द्वारा उचित कार्यवाही नहीं किए जाने के कारण इस घटना से शहर में आक्रोश निर्माण हो गया है और वैशाली पलाडी के समर्थन में मराठा समाज और सामाजिक संगठन और नागरिक आक्रोशित हुए है शहर के शिवाजी पार्क से मोर्चा निकालकर कर उप विभाग के अधिकारी को ज्ञापन देकर आरोपियों के खिलाफ उचित कार्यवाही करने की मांग निवेदन द्वारा की गयी है शहरा नुक्ति जी घटना है वैशाली पलाडी जिला न्यायालय न्यायालय समोर झेरॉक्स दु दुकान आणि ऑनलाईन सेंटर आहे त्या दरम्यान हिंगणघाट येथील गुंडांनी मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांच्या दुकानाची नासधूस करून मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान केलं आहे पण त्या दरम्यान पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही त्या त्याच कारवाईला पकडून आज हिंगणघाट शहरातल्या शिवाजी पार्क येथे मराठी स मराठा समाज आणि इतर जे सामान्य नागरिक आहे की सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा उठाव घेतला आहे त्या दरम्यान उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देणार आहे आणि न्यायाची मागणी करणार आहे आपण काही नागरिक आहे स्वतः ज्या वैशाली पालांडे आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्यांचं काय म्हणणं आहे ताई मला सांगा आपल्याबरोबर घटना झाली मोठी घटना झाली मोठ्या प्रमाणात जे आहे सबलीने नुकसान करण्यात आलं आहे त्यासंदर्भात आपण पोलिसात तक्रारसुद्धा दिली पण योग्य ती तक्रार घेण्यात नाही आली किंवा तो आपल्याला न्याय नाही ना ना देण्यात आली त्या संदर्भात काय सांगा दिनांक सोळा सोमवार त्या रोजी मी सी सी टी व्ही फुटेज घेऊन लाईव्ह फुटेज घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेली ते तक्रार कराताना लाईव्ह फुटेज मी त्यांना धाकवून राहिली की सर असं चालू आहे दुकान फोडणं चालू आहे त्यांनी म्हणा ते म्हणाले की त्यांनी काही तक्रार न घेता थांबा तुम्ही बसा तुम्ही असं केला आणि लगेच नंबर घेतला माझ्याकडून मुन्ना त्रिवेदी आणि दिनेश म्हणा त्यांना फोन केले की, तुम पोली हो की तुम्ही पोलीस स्टेशन मिळा त्यांचं काम होतं की मॅडम तुम्ही आमच्यासोबत गाडीत बसा आणि घटनास्थळी चला आपण तिथे काय ते बघू त्यांनी त्यांना फोन करून सांगितले की तुम्ही इथे या इथे या असं म्हटलं तर लोक तिथे फरार होऊन गेले आणि मग मला ते म्हणतात की मॅडम तुम्ही आता जागेवर जा तुमचं काय नुकसान झालं ते बघा आणि मग तुम्ही तक्रार नोंदवण्यासाठी या तिथे मी जागेवर गेल्यावर एकशे बाराला फोन केला त्यांनी येऊन पाहणी केली नाही म्हणजे तक्रार नोंदवायला पाहिजे होती मग तिथे गेला त्यांनी तक्रार नोंदवली पण त्यांनी मला एन सी मागितलं कारण की ते लोक सगळे सब्बल हत्यार करून तिथे दारू पण होते ते या दरम्यान घटनेच्या दरम्यान जर तुम्ही तिथे गेले असता तुमच्यावर काय होऊ शकला का? माझ्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकला असता भाऊ आज मला इथे बोलायची मी तुम्हाला दिसली नसेल तुम्हाला आज मला श्रद्धांजली वाहायला यावं लागलं असतं ही माझी प्रतिक्रिया आहे कारण की ते लोक मला वारंवार धमकी देतात वारंवार त्यांचा हे राहतेच माझ्यावर रोष आणि तिथे मी असती आणि मी वेळ पोहोचण्यामध्ये पोचली नसती तर माझ्यावर मी तिथे तुम्हाला दिसत नसते आणि बाजूला दुकान ते फोळायला प्रयत्न केला असता त्यांनी दरोडा टाकण्या दृष्टीने तिथे पुन्हा हल्ला केला त्या दिनेश वर्माने मला एक छोटीशी गोष्ट विचारायची आहे हे पदाधिकारी आहे एक बी जे पीचे महामंत्री आहे तर आपण सुद्धा बीजेपीचे अनेक काळापासून पदाधिकारी आहे त्यांच्या पूर्वीपासून त्या संदर्भात तुम्ही माननीय आमदार आहे किंवा जे जे कोणी लोक आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे काय काय मॅसेज दिला त्यांनी याच्या आधी मी समीर मोजेच्या कानावर वारंवार दिनेश वर्माबद्दल बेगर निवाबद्दल त्यांनी अनेक घोटाळ्या करून ठेवला त्याबद्दल मी समीर या कानावर नेहमी का का ही गोष्ट टाकली या घटना समजला मला तिकडनं अजून काही प्रश्न झाला नाही मी दोन दिवस त्यांची वाट पाहिली किंवा मला काहीतरी समीर भाऊ कडनं मी त्यांना मोठा भाव समान मानते त्यांच्याकडनं मला खूप कुठलाही प्रतिसाद कुठलाही कुठलाही प्रतिसाद त्या दोन दिवसात मला आलेला नाही समाज माझ्या पाठीशी उभा आहे तर मी आता समाजाकडनं आज काय न्यायाची मागणी करणार आहे मला फक्त मला आज मी आज ठाणेदार साहेबांना आणि डीएसपी साहेबांना आणि एस डी मॅडमला निवेदन देणार आहे माझ्यावर जे अन्याय झाला त्या अन्यायावर मला न्याय पाहिजे ह्या दोघांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि एन सी मॅटर न करता त्यांच्यावर कलमा लागल्याच पाहिजे ही माझी सगळ्यांना विनंती आहे आणि मला न्याय मिळून द्यावा हीच मला सगळ्याकडून मोठ्या प्रमाणात लोकं जे आहे तुमच्या पाठिंब्यात आले आहे तुमच्या समाजसुद्धा पाठिंब्यात आला आहे आणि अनेक कार्यकर्ते पदा सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आले आहेत काय म्हणणार हे सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत जे ज्या वेळेस मला अपेक्षा होती की दुसरे व्यक्ती मला पाठीशी पण आज समाज माझ्या पाठीशी आज मला समाजाचा आभार व्यक्त करते आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करते पाठिंबा दिसत आपल्याला पाठिंबा मला दोन दिवस वाट पण भाऊ दोन दिवस मला काही सहानुभूती नाही एक साधा फोनही नाही काहीच नाही आणि एकी कोणी तिथलं पदागिर माझ्यामंतर पोहोचणार की वैशाली काय झालं काय प्रकरण झालं काही नाही मला समाजाची अपेक्षा नसेल समाज त्या दिवशी येऊन दोन जवळ मला पाठीशी उभ्या वहिनी तुम्ही तुमच्यासोबत अन्याय झाला तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे मी समाजाला खूप आभार मानते की मला अपेक्षा नसते येईल समाज मला पाठीशी भक्कमपणे उभा आहे भाऊ मला न्याय मिळावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणजे कोणत्याही महिलासोबत हा अन्याय होऊ नये मी एक महिला म्हणून बोलत आहे की प्रत्येक महिलाला आज हे सगळं असं म्हणता येईल महिलावर मोठ्या प्रमाणात बीजेपी भी कार्यकर्त्यांकडून अन्याय आला महिलांना दाबण्याचा प्रयत्न आहे महिला हे ऐकून घेणार नाही हे यांची गुंडाशाही चालणार नाही आहे हे गुंडाशाही करून महिलांना दाबण्याचा प्रयत्न करता आणि मुन्ना त्रिवेदी आणि अन्य ते सहा महामंत्री म्हणून मोठे पदाधिकारी आहे हे बीजेपीचे महामंत्री मोठ्या पदावर आणि हे कृत्य शोभते काय अशोभनीय कृत्य आहे हे स्वतःला हिंदू म्हणून घेतात मग जेव्हा पुरुष म्हणून त्यांना फोन आला मग त्यांनी हिंदू म्हणतात तुम्ही स्वतः हिंदू आहे ना तर पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना प्रत्युत्तर द्याचं तुम्हाला जे काही कारवाई करायची आहे तुम्ही का तुम्ही कागदात दूर करा ना यांना का ठेका दिला आहे का जागा रिकामी करून घ्यायची जे काय ते शासन पाहिलं ना कोणती जागा रिकामी कोणाला ठेवायचा हा सगळा अधिकार शासनाकडे आहे ना हे का शास कायद्यापेक्षा मोठे झाले आहे का आपल्या आता अधिकार घेणार आहे हां ग हे आपल्या हे इतके मोठे अधिकारी झाले का हे आपल्या हातात कायदा घेणारी सुव्यवस्था आणि तेही तहसील करायला समोर तिथे आजूबाजूला हे तहसील करायला आहे आजूबाजूला जज आहे सगळे तिथे त्यांचे आहे आणि हे तहसील तुम्हाला घटना होणं ही अत्यंत शोकांतिका आहे एक आपण त्या ताईच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या ताईचं जे म्हणणं आहे का मला न्याय पाहिजे या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळणार नाही ना ना तोपर्यंत मी लढत राहणार आणि ह्या बी जे पीच्या गुंडागांना न्याय मिळली पाहिजे मी पण बी जे पीचे पदाधिकारी आहे पण बी जे पीचे जे महामंत्री आहे त्यांनी मोठं कृत्य केलं आणि या ताईवर अन्याय केला असं आणखी काही जे मराठा समाजाचे जे मोठे नेते आहे ते आमच्याशी आहे गोरपडे साहेब त्यांच्याशी ब मला सांगा काका काय म्हणणार आपण याचा या घटनेसंदर्भात या काय बोलणार ही जी काही घटना झाली सोळा तारखेला सोळा तारखेच्या रात्री ही अशोभनीय घटना आहे आणि समाजविघात कृत्य आहे त्या बाई आपला तिथे व्यवसाय करत असताना मिळकतीचं साधन असताना आणि त्यांच्या नावाने ते कंटिन्यू करायचं असं कलेक्टरचं असं म्हणणं आहे की त्यांनी तिथेच तो आपला व्यवसाय चालू द्यावा असं असताना देखील जे बिग की जे लोक आहे जे दोन तीन लोकांनी त्यांची दुकानाची जी तोडफोड केली त्या ऑनलाईन सेंटरची ती योग्य नाही आहे त्यांच्यावर पोलिसांनी जे पाहिजे तशा कलमा त्याच्यावर लावल्या नाही किंवा त्या हिशोबाने त्या ना कार कारवाई नाही त्यांनी कारवाई करायला पाहिजे पोलिसचं हे काम आहे एन सी देण्यात आलं अजून काही दखलपात्र गुन्हा नाही नाही दखलपात्र गुन्हा नोंदवायला पाहिजे होता आणि त्यांच्यावर कलमा लावायला पाहिजे होता त्यांना अटक करायला पाहिजे होती आता काय करणार काय समोरचं पाऊल काय आपलं आम्ही आता बघू एक एक हे करू आता आज तर आम्ही ते निवेदन देणार आहे एस वाय तिकडे पोलीस स्टेशन दिवाय एस पीला देऊ आज निवेदन देणार आपल्याबरोबर जे आहे प्रोटेक्ट करायसाठी जे आहे या महिलाला महिलावर अन्याय झाला प्रमाणात मोठ्या प्रमाणात जो जनमानसाचा उद्रेक हिंगणघाट शहरात होते असंच म्हणावं लागेल आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत किंवा इथे आले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया ते काय म्हण मला सांगा काय म्हणणं आहे आपल्याला या घटनेसंदर्भात हे घटना ज्या दोन ते तीन दिवसामध्ये घडलेली आहे तर मला अनेक लोकांनी फोन केले वर्षाली ताई पालंदे हा छोटासा व्यवसाय करतात ते आपल्या तहसीलच्या अगदी समोर तो परिसर पूर्ण तहसील विभागाचा आहे आणि छोटा व्यवसाय करत असताना त्यांच्याकडून मला असं माहिती पडलं की माननीय आमदार साहेबाचे गुंडे काही अड्डा गुंडे होते दारू पिऊन तुल होते आणि दारू पिऊन तुललं असताना त्यांच्या दुकानाच्या धाडे लोकांसमोर सबलीनं त्यांचे टाले फोडण्यात आले आणि दुकान तोडफोड करण्यात आली दुकानाची त्यांनी त्यांची फुटेजसुद्धा त्यांच्यापाशी आहे मला एक सांगा आता माझ्याच जनतेसमोर प्रश्न आहे की आमदार साहेब राजकारण करत असताना रामदार साहेबांनी समाजकार्यातून काम करावं गुंडागर्दीचं काम करावं नाही आज गुंडे पोसून राहिले आणि गरीब कुटुंबातली बाई सामान्य बाई मला सांगा ह्या ह्या सुद्धा त्याच पक्षाच्या नेत्या नाही 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 ते कोणत्याही पक्षाच्या असो पण त्या सामान्य आहे ना त्या सामान्य गरीब कुटुंबातून आलेले आहे त्या गरीब कुटुंबातून सामान्य आपला व्यवसाय करून आपला परिवार चालवून आलेला आहे मुलाचं शिक्षण करत आहे आणि आज अशा परिस्थितीमध्ये जर त्या बाईवर जर काही दहा आठ दहा गुंडे येऊन तोडफोड करत आहेत त्या दुकानाची त्याच वेळेत जर हे बाई सांगत होत्या वर्षाली त्याई सांगत होत्या का जर मी गेली असती तर माझ्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला असता आणि माझा जीव गेला असता आज मी तुमच्यासमोर उभी नसती हा किती मोठा शब्द आहे अहो माननीय आमदार साहेब तुम्ही राजकारण करा ह्या अशा खालच्या स्तरावर उतरून राजकारण करू नका तुम्ही पूर्ण गुंडे पोसून ठेवलेले आहे जर एखाद्या जणांना जर आवाज उचलला तर त्याला तुमचे गुंडे धमक्या देतात एखाद्या सामान्य माणूस हे सामान्य बाई या गरीब बाई या गरीब कुटुंबातल्या तिनं संघर्ष करून जीवनामध्ये आपला परिवार चालवत आहे आणि आमदार साहेबाचे गुंडे धाडे जाऊन तिथं ताला फोडत आहे दुकान तोडफोड करत आहे आणि एवढं करून मी हे पोलीस प्रशासन झोपलेलं आहे त्या पोलीस प्रशासनाकडे ते बाई आपला न्याय मागायला गेली तर त्यांना एन सी रिपोर्ट केली अरे कोणाला थापड मारली त्याच्यावर तीनशे सात ने तीनशे सव्वीसची कलमा तुम्ही चढवता आणि त्या बाईचं दिनधाडे दुकान फोडलं फुटेज तुमच्यासमोर आहे त्या फुटेज तुम्हाला दाखवत आहे तर त्या, त्या तुम्ही कलमेची तुम्ही फक्त एन सी रिपोर्ट करता बजेन हे प्रशासन कुठं गेलेलं आहे भजेन सत्तेधारी लोकांसमोर हे प्रशासन झोपलेलं आहे का प्रशासन झोपलेलं आहे भजेन पोलीस प्रशासन असं मला असं वाटत आहे का सत्तेच्या आदेशानं काम करून राहिलं असं एकंदर जनतेमध्ये लोक लोकांच्या लक्षात येत आहे हा अन्याय आहे हा सामान्य बाईवर अन्याय आहे त्या आमच्या ताई वर्षाली ताईवर अन्याय आहे या वर्षाली ताईवर जो अन्याय केलेला आहे ज्या गुंड्यांनी अन्याय केलेला आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे जर त्यांना न्याय भेटला नाही तर मोठ्या प्रमाणात जनता जागृत होणार आहे हिंगणघाटातली हिंगणघाटातली जनता जागृत होणार आहे आणि वर्षाली ताई तुम्हाला घाबरायची गरज नाही हिंगणघाटातल्या महिला हिंगणघाटातल्या युवती हिंगणघाटातले युवक हिंगणघाटातले ज्येष्ठ हे सर्व तुमच्या पाठीशी राहणार आहे जिथपर्यंत पाठीशी तत्पर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही तिथपर्यंत राहणार आहे आणि जे आमदार साहेबाचे गुंडे आहे त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे जर कारवाई झाली नाही तर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल हे लक्षात ठेवलं पाहिजे पुली, पोलीस प्रशासनानं एकूणच आपण इथे आलो आहोत मोठा प्रोटेक्स जे आहे वैशाली पालांडे आहे त्यांच्या समर्थनात आला आहे मोठ्या प्रमाणात उठावही सुद्धा गावात होत आहे हिंगणवाडमध्ये जे कृत्य झालं ते अशोभनीय आहे आणि माझ्या जर विचार ते तिन्ही थोडं जे माझ्या कंटॅक्टमध्ये होते मी त्याला त्याला मी आपल्या हिशोबाने त्याला ट्विट केलंच आहे परंतु राला प्रश्न असा का वैशारीताई पालांडे हे भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते असल्याकारण मी काही जास्त बोलू शकलो नाही न मी माझा परिचय मी अजूनपर्यंत समाजाला कोणाला दिला नाही माझा पाच महिन्या अगोदर माझा माझ्यावर एक समाजाने एक नियुक्ती दिली आहे मी अखिल भारतीय महासंघाचा मी अध्यक्ष आहो हिंगणगाड तालुक्यावर राला प्रश्न असा का हे हे कृत्य होत असताना मला अजूनपर्यंत अतुल भाऊन सांगितलं वचाल त्यांनी सांगितलं समाजाच्या एका व्यक्तीनं सांगितलं भाऊ मला शिवाजी पार्कमध्ये या लागते अतुल भाऊ वांदिला येऊन राहिले मला हे लागते हे जो कृत्य झालं आहे हे खूप मोठी गोष्ट नाही आहे आम आमदार साहेबांना तर हे तर वारंवार करायची आदतच पडली आहे ना आमदार आमदार साहेब ते एक दोन तीन तिन्ही आमदार माझ्यासाठी काही नवाळीचे नाही जुनेच आहे माझे माझे मित्रच आहे आणि हे मोठ्या मोठ्या अन्याय झाला आहे मोठा हमला झाला आहे संदर्भात काय नाही तर त्यांच्या त्यांच्यासोबत हेच म्हणायचं आहे का अजून अजूनपर्यंत तुम्ही एकटा आहे समजूच नाही समाज तुमच्या पाठीशी उभे आहे अतुल भाऊ तुमच्या पाठीशी उभे आहे आणि हे रावस तुम्ही हे सांगता का बा लाडकी बहीण योजना हे हे का लाडकीमधला प्रकार आहे का एकीकडे तुम्ही तीन हजार रुपये त्यांना त्यांना देता नाही लाडकी बहिणीसोबत तुम्ही हे वृत्त करता हे नाही आहे न कर तुम्हाला असं वाटत असेल का माझ्या या कृत्याचा निषेध करता, करता मी या कृत्याचा निषेध करतो आमदार साहेब जेवढे गुंडे सन ते सगळे माझ्या परिचित आहे ना त्यांना मी, मी सांग सांगतो तुम्ही याच्यानंतर तुम्ही त्या वशालबाईच्या त्या तुम्ही त्या दुकानापासून दाखवा काय न्यायाची मागणी राहा न्यायाची मागणी न्याया यांच्यावर यांच्यावर केस झाली पाहिजे तयार ना आता मी इथून गेल्यानंतर इथून आम्ही गेल्यानंतर पहिले ठाणदार साहेबांचा भेटतो एस पी साहेबांचा भेटतो डी वाय पीला भेटतो मी आणि एच डीओ साहेबांना भेटतो हे यांच्यावर यांच्यावर परिपूर्णपणे तुम्ही इन्क्वयरी झालीच पाहिजे त्याच्या वेधी त्यांना अर्ट झालं पाहिजे मी हे सांगते की वैशालीताई पालांडे ही आज पंचवीस वर्षापासून बी जे पीचं कार्य करत आहे आम्ही सगळ्या सोबत आहो पण हे जे कृत्य झालं आहे त्याचा निषेध आम्ही करतो परंतु याची सखोल जी चौकशी आहे ते आम्ही आमच्या महिलांकडून करण्याचा पूर्ण प्रयत्न करू यात आमदाराची सगळे म्हणत आहे की हे आमदाराचं राजकीय कृत्य आहे परंतु हे राजकीय कृत्य आहे की कोणतं कृत्य आहे हे जोपर्यंत आपण तिथं त्या चौकशीत सखोलपणे जाणार नाही तोपर्यंत माहीत पडणार नाही परंतु मी वैशालीला नेहमी सांगते आणि नेहमी तिच्या पाठीशी राहणार आहे ही जी घटना झाली याचा तर आम्ही निषेध करणारच आहो पण तिच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही ही आमचं तुम्हाला एक हे आहे ताईला प्रॉमिस आहे आणि तिने कधीच एकटं समजावू नये जरी तिच्या पाठीशी समाज आहे तरी आम्ही पक्षा या नात्याने नाही तर एक महिला ज्या महिलावर अत्याचार झाला त्या नात्याने आम्ही सगळ्या महिला तिच्याशी सोबत आहो आणि याचा सगळ्या सखोल चौकशीसाठी आम्ही समोर जाणार आहोत बी जे पीच्या ज्या महिला अध्यक्ष आहे त्यासुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगण्या घटनेसंदर्भात ही जी घटना झाली ही चुकीची आहे आणि मी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे शहर अध्यक्ष आहे हिंगणघाट शहरातील ज्या सर्व महिला आहे त्या सर्व महिला वैशालीताईंच्या पाठीशी आहे आणि तिच्यावर अन्याय झाला हे चुकीचं आहे हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आम्ही आमदार साहेबाकडून मी म्हणजे पहा मी असं म्हणत नाही पण एक महिला आहे आणि समीर भाऊ हे नेहमी महिलांना आपल्या बहिणीप्रमाणे आम्ही बहिणी आहो आणि ते आमच्या पाठीशी राहिलेले आहे या याच्या पुढेही तिच्या पाठीशी राहणार आहे याची शंभर टक्के म्हणजे गॅरंटी मी घेते कारण महिला आहो आम्ही महिला जर पन्नास टक्के मतदान देतो सांगत आहे हे जे पदाधिकारी होते मी जे आणि कार्यकर्ता होते हे बघा कोणीही वैयक्तिक जर कोणी कुठे जाऊन करत असेल त्याला कोणीही कोणी सांगत नाही की तू असं कर किंवा तसं कर हे वैयक्तिक आहे तरी पण पण जेव्हा अन्याय वैशालीवर होत आहे तर वैशालीच्या पाठीशी आम्ही सर्व भगिनी आहो आणि आमदार साहेबसुद्धा तिच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे तिने काळजी करू नये पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही आमदार साहेब आणि स्वतः आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये हस्त हस्तक्षेप करून ते तिचा तिच्यावर अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडू एवढे सांगते मला सांगा गेले अनेक दो अनेक दिवस लोटून गेले पण पोलिसांनी जे कारवाई करायला पाहिजे ते कारवाई केली नाही जे गुन्हे नोंद करायला पाहिजे ते केले नाही त्या संदर्भात काय सांग हे पोलीस लोकांची चुकी आहे की त्यांच्यावर गुन्हे कोणते लावायचे काय नाही हे त्यांच्याकडून झालेलं कृत्य आहे आमदार साहेबांकडून नाही तर आमदार साहेब स्वतः त्यांच्याकडे जेही घटना झाली आहे त्याच्यावर ते लक्ष घालून स्वतः जे गुन्हे आहेत ते दाखल करतील आणि सगळं करून घेतील मला असं वाटते आणि मी त्यांच्याकडे मागे लावून कारण आमच्या महिला आघाडीचा प्रश्न आहे आम्ही पण त्याच्या पाठीशी आहो समीर भाऊच्या पाठीशी आहो आणि वैशालीच्या पण पाठीशी आहो आणि सर्व लक्ष देऊन आम्ही चांगलं व्यवस्थित करून घेऊ एकूणच हिंगणघाट शहरात घटना झाली बी जे पीच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ह्या घटने गटन, गटन, घट घटनेला जे आहे हे दिलं त्यानंतर महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा ज्या महिला म्हणून किंवा न्याय देण्याची मागणी म्हणून त्यांच्या पाठीशी आहे असंच म्हणावं लागेल समाजाचे युवकसुद्धा आक्रमक झाले आहे मराठा समाजाचे जे युवक आहे आपल्या आपल्यासोबत आहे काय माग मागणी आहे दादा ह्या ह्या घटनेसंदर्भात आपली आज आमच्या हिंगणघाटमध्ये वैशालीताई पालांडे यांच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात सबलीनं हल्ला झालेला आहे आणि आज जे सरकार आहे केंद्रात सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे आणि उद्याला पंतप्रधान मोदी साहेब आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये येऊन राहिलेलं आहे आणि त्यांच्या येण्याच्या अगोदरच आपल्या हिंगणघाटच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगणघाटच्या पदाधिकारी वैशालीताई पालांडे यांच्या दुकानावर सबलीनं हल्ला केलेला आहे म्हणजे किती मोठी शोकांतिका काय बघा कारण एककडे नारा येतात की महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे सबलीकरण झालं पाहिजे आणि सबलीनंच त्यांच्या दुकानावर हल्ला होत आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे भारतीय जनता पार्टी हे दुतर्फी काम या निषेधावरून दिसून येऊन राहिलेलं आहे काय मागणी आहे आता मागणी एवढीच आहे की आमच्या या मराठा समाजांच्या वैशालीताई पालांडे यांना न्याय मिळाला पाहिजे यांच्या न्यायासाठी आम्ही सर्व समाजबांधव एकत्रित झालेलो आहोत तसेच अतुल भाऊनीसुद्धा आम्हाला या याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि हिंमत दिलेली आहे की तुम्ही समोर व्हा आम्ही तुमच्या पाठीशी नाव हो, तर आम्ही नक्कीच न्याय मागासाठी आज पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहोत आणि अधीक्षकाकडे निवेदन देणार आहोत एकूणच आपण शिवाजी पार्क येथे आलो आहोत वैशालीताईवर झालेला हमला हा खेदजनक आहे या संदर्भात मोठा उठाव इंगणगाड शहरात होत आहे समाजाकडून उठाव करण्यात येत आहे आणि झालेल्या कृत्याबद्दल जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा आणि वैशालीताईला न्याय मिळण्यात यावा असं असंच जनमानस सांगत आहे के लिए हिंगन घाट से रवि सवी की रिपोर्ट